या ठिकाणी आपण मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ त्याप्रमाणे नागपूर खंडपीठामध्ये जी मित्रांनो या ठिकाणी इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे त्यामधला पहिला टॉपिक जो होता स्पेलिंग्स, काल आपण पाहिला की त्या ठिकाणी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची उत्तरं, त्याचप्रमाणे संभाव्य शब्द कसे असतात जे की स्पेलिंग्स या घटकावर आधारित असतील, आणि त्याच ठिकाणी मित्रांनो त्या अभ्यासक्रमात जो घटक दुसरा देण्यात आलेला आहे तो आहे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस, म्हणजे या ठिकाणी वाक्याचं, या ठिकाणी वाक्याची रचना आणि त्यांचा वापर हा जो घटक आहे तो घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. कशा प्रकारे एका वाक्याचा वापर केला जातो, त्याची रचना कशी असते, त्याचप्रमाणे यावर या घटकावर आधारित प्रश्न कसे असतात हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे. पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हॉट्सअपच्या ऑनलाईन ग्रुपला जॉईन झाला नसाल तर 8007776641 या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. 100 रुपये फी आहे. कशा प्रकारे जॉईन व्हायचं मी त्या ठिकाणी सांगेन. या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा पहा आपल्या दोन प्रश्न पाहायचे सुरुवातीला आणि कशा प्रकारचा पॅटर्न आहे या परीक्षेमध्ये ते पण या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. पहा पॅटर्न पहा. राम अँड श्याम आर माय फ्रेंड्स. ओके, राम अँड श्याम आर माय फ्रेंड्स. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विचारलेलं आहे, सॉरी या ठिकाणी मी रिकामी जागा द्यायला पाहिजे होती पण या ठिकाणी तुम्हाला अगोदरच भरून दिलेलं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी प्रश्न कसे विचारले जातात, राम अँड श्याम आणि या ठिकाणी मी रिकामी जागा घेतली माय फ्रेंड्स, तर या ठिकाणी काय येतं, आर येतं, वेअर येतं, इज येतं, हॅव येतं, अशा प्रकारची वाक्याच्या रचनेवर आधारित कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स यावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आपल्याला माहित आहे की पर्याय क्रमांक एक यामध्ये आर हा येतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आता आपल्याला दुसऱ्या प्रकारे कसे प्रश्न विचारले जातात जे की मित्रांनो सध्या मॉडर्न पद्धत आहे कोणते परीक्षेमध्ये एखाद्या वाक्याच्या रचनेबद्दल विचारण्याचे, तर त्या ठिकाणी एरर डिटेक्शन विचारलं जातं, वाक्यामधल्या चुका शोधायच्या असतात. पहा, द बिगेस्ट कॅज्युअल ऑफ अनकोशनिंग इन्थ्युझियम फॉर वॉर डेमोक्रेसी अँड रॅशनल थॉट असा आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो एरर्स विचारले जातात, एरर्स कोणकोणते आहेत ती शोधायला सांगितलं जातं. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एरर्स कशा प्रकारे शोधायचे ते पहा. या ठिकाणी पहा द बिगेस्ट कॅज्युअल, या ठिकाणी पहा द बिगेस्ट कॅज्युअल, ज्यावेळेस द हे उपपद येतं लक्षात ठेवा, द हे उपपद येतं त्यानंतर जे मित्रांनो त्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, द हे उपपद आल्यानंतर त्यानंतर नेहमी नाऊन येतं, पण हे कॅज्युअल हे काय आहे तर हे काय आहे मित्रांनो एल आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. त्यामुळे पहिलं एरर याच्यामध्ये चाललं, इथं पाहिजे द बिगेस्ट कॅज्युअलिटी हे नाऊन पाहिजे या ठिकाणी, तर इथं ऍडजेक्टिव्ह नाही पाहिजे तर या ठिकाणी नाऊन पाहिजे, कारण द असल्यामुळे ते नाऊनच यायला पाहिजे इथं, पण इथं काय आलेलं आहे ऍब्जेक्टिव्ह आलेलं आहे त्यामुळे इथं काय होईल द बिगेस्ट कॅज्युअलिटी येतं ऑफ या ठिकाणी प्रिपरेशन, या ठिकाणी प्रिपोजिशन आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे प्रिपोजिशन कोणकोणते असतात, ऑफ, अक्रॉस, नियर, अबाउट, तर ही सर्व प्रिपोजिशन असतात आणि प्रिपोजिशन ज्यावेळेस ऑफ आलं ऑफ नंतर नेहमी जे क्रियापद येतं त्याला आय एन जी लागतो. इथं आहे क्वेश्चनिंग, आय एन जी लागलेलं आहे म्हणजे हे बरोबर आहे. इन्थ्युझियम, इन्थ्युझियम बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. ए मध्ये एरर निघालं, बी मध्ये एरर नाही. फॉर आलं या ठिकाणी मित्रांनो, फॉर वॉर डेमोक्रेसी, आता वॉर पण नाऊन आहे डेमोक्रेसी पण नाऊन आहे, सलग कधीही नाऊन कोणत्याही वाक्यरचनेमध्ये कधीही येत नाही ते असं आलं असेल ते चुकीचं असतं, त्यामुळे ते वॉर फॉर वॉर इज लक्षात ठेवा मित्रांनो, इथे येतं इज येतं फॉर वॉर या ठिकाणी इज येतं, फॉर वॉर इज डेमोक्रेसी अँड रॅशनल थॉट. तर आपल्याला एररच भेटली, इथं कॅज्युअलिटी पाहिजे आणि या ठिकाणी इज पाहिजे, असे दोन एरर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणजे वाक्यामध्ये तुम्हाला जे कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस आहे मित्रांनो त्यामध्ये कशा प्रकारची प्रश्न या ठिकाणी विचारले जातात ते समजून घ्या. पहिल्यांदा तर तुम्हाला असं या ठिकाणी ब्लँक दिलं जातं किंवा दुसऱ्यामध्ये तुम्हाला एरर्स अशा दोन प्रकारची प्रश्न विचारले जातात. मोस्टली ही प्रश्न कशी असतात, कोणत्या बेसवर विचारली जातात मित्रांनो पहा, त्याच्यासाठी तयारी कोणत्या घटकांची करावी लागेल याच्यासाठी, तर टेन्स अगोदर टेन्स चांगला, टेन्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रिपोजिशन, तुम्हाला प्रिपोजिशन याबद्दल विचारले जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी मित्रांनो सब वर्क ऍग्रीमेंट, म्हणजे सब वर्क ऍग्रीमेंट म्हणजे काय म्हणतो मित्रांनो या ठिकाणी वाक्याच्या या ठिकाणी कर्त्यानुसार
वाक्याचं क्रियापद बदलणं म्हणजे समजा या ठिकाणी क्रियापद आपल्याला माहित आहे सिंग्युलर आणि प्लुरल असतात, तर आपल्याला माहित आहे वाक्याचा कर्ता जर सिंगल असेल तर क्रियापद हे सिंगल इज हॅज वॉज येतं, आणि वाक्यामध्ये जर एकापेक्षा अधिक प्लुरल फॉर्म असतील त्या ठिकाणी आर हॅव वेअर येतात, तर ह्यालाच आपण म्हणतो सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट. ओके, त्यानंतर क्वेश्चन टॅग वर आधारित वाक्याचे कन्स्ट्रक्शन विचारले जातात आणि वाईज चेंज वाईज वर आधारित सुद्धा वाक्याचे कन्स्ट्रक्शन आपल्याला टॉपिक सर्व काही टॉपिक स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहायचे आहे, पण फक्त आपण आज जो टॉपिक आहे हा कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड इट्स युजेस आपल्याला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे. त्यानंतर पहा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सिंग्युलर आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे इज आहे, हॅज आहे, वॉज आहे, प्लुरल म्हणजे आर आहे, हॅव आहे, वेअर आहे, यांचा वापर कशा प्रकारे केला जातो हे आपल्याला पाहायचंय. ज्यावेळेस पहा या ठिकाणी चेन्नई अँड कोलकाता हॅज व्हेरी हॉट वेदर, लक्षात ठेवा चेन्नई अँड कोलकाता हॅज, या ठिकाणी लक्षात ठेवा चेन्नई अँड कोलकाता हॅज व्हेरी हॉट वेदर, याच्यामध्ये काय एरर आहे आणि काय दुरुस्ती करणं महत्वाचं आहे सांगा, कारण लक्षात ठेवा दोन आलेले आहेत या ठिकाणी प्लुरल फॉर्म चेन्नई आणि कोलकाता आलेले आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी चेन्नई आणि कोलकाता, त्यामुळे हॅज नाही पाहिजे या ठिकाणी, या ठिकाणी पाहिजे हॅव. ओके, हॅज कधी येतं सिंग्युलर मध्ये, त्यामुळे ते हॅव पाहिजे, व्हेरी हॉट वेदर. त्यानंतर पहा मित्रांनो आय अँड माय ब्रदर गोइंग टू स्कूल, पहा आय अँड माय ब्रदर काय होईल ते आर. ओके, कारण इथे सुद्धा दोन आहेत मी आणि माझा भाऊ आर गोइंग टू स्कूल. त्यानंतर पुढचं वाक्य पहा युअर फ्रेंड्स ऑलरेडी मेट मी, या ठिकाणी पहा युअर फ्रेंड्स तर काय येते या ठिकाणी युअर फ्रेंड्स हॅव, कारण या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट मधलं हे वाक्य आहे त्यामुळे युअर फ्रेंड्स हॅव ऑलरेडी मेट मी, तर या ठिकाणी अशा प्रकारे वाक्याची ही रचना होते. मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या लेक्चरशी संबंधित किंवा या अगोदरच्या लेक्चरशी संबंधित सर्व पीडीएफ आपल्या 8007726641 या नंबरवर मित्रांनो मी शेअर करत जाईल, तर लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मात्र जॉईन व्हायला विसरू नका. मित्रांनो अभ्यास करत राहा, सांगितलेली पुस्तकं घ्या, दररोजच्या दररोज अभ्यास करा, किमान 5-7 तास अभ्यास चालू ठेवा, टायपिंगची तयारी सुद्धा चालू ठेवा. मित्रांनो तुम्हाला बेस्ट लक, आणखी काही शंका प्रश्न मत असतील प्लीज कमेंट्स मध्ये लिहा, व्हिडिओला लाईक व आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका, आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो जय हिंद जय.